गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रों, इत्ता 12वीच्या या ऑनलाइन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। मागच्या तासाला आपण व्यवस्थापन समिती म्हणजे काय, या व्यवस्थापन समितीची कार्य हा घटक आपण बघितलेला होता। या व्यवस्थापन समितीमधील चा अर्थ काय आहे, व्यवस्थापन समिती कशा पद्धतीने दैनंदिन कार्य पार पडते यावर आधारित हा पुढचा आपण घटक थोडक्यात बघणार आहोत। तर व्यवस्थापन समितीची जी कार्य आहेत ती कार्य जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर हा घटक आपल्याला समजायला अवघड जाणार नाही। तर त्याला बघूया, व्यवस्थापन समितीचा अर्थ आपण बघितला। सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार पार पाडण्यासाठी सभासद आपल्याच प्रतिनिधीमधून ज्या व्यक्तीची निवड करतात त्याला थोडक्यात व्यवस्थापन समिती असे म्हणतात। आणि व्यवस्थापन समिती हे सभासदांचे प्रतिनिधी असतात आणि हे सभासदांचे प्रतिनिधी दैनंदिन कारभार पार पाडतात, अशा पद्धतीची ही संकल्पना थोडक्यात दिलेली आहे। तर व्यवस्थापन समिती म्हणजे काय, व्यवस्थापन समितीचे अर्थ, व्यवस्थापन समितीची रचना आणि व्यवस्थापन समितीची कार्य हे घटक आपण मागच्या तासाला बघितलेले आहेत। तर आज व्यवस्थापन समितीचे अधिकार कोणते आहेत ते घटक आपण थोडक्यात बघणार आहोत। ते व्यवस्थापन समितीचे अधिकार या ठिकाणी आज आपण थोडक्यात बघणार आहोत। व्यवस्थापन समिती कशा पद्धतीने कार्य करते, व्यवस्थापन समितीला कोणकोणत्या प्रकारची दैनंदिन कामं पार पाडावी लागतात आणि व्यवस्थापन समिती याबाबतीत कोणत्या पद्धतीचे निर्णय घेत असते, हे सगळे घटक आपण या ठिकाणी आज बघणार आहोत। पहिला अधिकार या ठिकाणी आपल्याला बघता येईल तो म्हणजेच पहिला अधिकार आहे म्हणजे व्यवस्थापनाला पहिला अधिकार सभासदाबाबत अधिकार। व्यवस्थापन समिती सभासदाच्या बाबतीत महत्त्वाचं कार्य करते आणि हा अधिकार व्यवस्थापन समितीला दिलेला आहे। याच्यापूर्वी आपण कार्यामध्ये हा घटक बघितलेला आहे, सभासदाच्या बाबतीत व्यवस्थापन समितीला महत्त्वाची कार्य करावी लागतात आणि हे कार्य करत असताना सभासदाला सभासदत्व मंजूर करणे, सभासदाच्या ज्या सभा असतात त्या सभेला सभासदाला बोलावणे, भाग हस्तांतर करणे, नवीन सभासदत्व मंजूर करणे, सभासदाकडून भाग जमा करणे, सभासदाचा राजीनामा मंजूर करणे, एखाद्या सभासदाने राजीनामा दिला असेल तर तो राजीनामा मंजूर करणे, अशी विविध सभासदाच्या बाबतीत अधिकार हे व्यवस्थापन समितीला आहेत। एखादा सभासद हा सहकारी संस्थेच्या नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्या सभासदाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकारसुद्धा व्यवस्थापन समितीला आहे, किंवा त्या सहकारी संस्थेमधून सभासदाला काढून टाकण्याचा अधिकारसुद्धा सभासद व्यवस्थापन समितीला असतो। हा पहिला सभासदाबाबतचा पहिला अधिकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतो। नेक्स्ट आहे दुसरा अधिकार आहे तो म्हणजेच सेवक वर्गाची नियुक्ती। याच्यावर बाबतीत आपण मागच्या तासाला थोडक्यात बोललेलो होतो की सेवक वर्गाची जी नियुक्ती आहे त्या सेवक वर्गाच्या नियुक्तीच्या बाबतीत महत्त्वाचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला असतो। सेवक वर्गाची नियुक्ती करत असताना काय करावं लागतं आहे बघा, जरा मुद्दा दिसत नसेल। सेवक वर्गाची नियुक्ती, ही सेवक वर्गाची नियुक्ती करत असताना व्यवस्थापन समितीला अत्यंत महत्त्वाचं कार्य करावं लागतं। यामध्ये जाहिरात देणे, अर्ज मागवणे, मुलाखती अर्जाची छाननी करणे, मुलाखत घेणे, वेतन ठरवणे, त्याच्यानंतर त्या सभासदाचं वेतन ठरवून त्याला कामावर हजर करून घेण्यासंबंधी आदेशपत्र देणे, असे महत्त्वाचे काही अधिकार हे व्यवस्थापन समितीला दिलेले आहेत किंवा व्यवस्थापन समितीला हे अधिकार कायद्यानुसार प्राप्त झालेले आहेत। ते मागच्या व्यवस्थापन समितीच्या कार्यामध्ये हे घटक डिटेल दिलेले आहेत। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजेच सहकारी संस्थेसाठी निधी उभारावी लागते। सहकारी संस्थेला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी निधी आवश्यक आहे आणि सहकारी संस्था अर्थक्षम होण्यासाठी निधी उभारणे गरजेचं आहे। ही निधी उभारण्याचं महत्त्वाचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला आहे। त्या संदर्भातील विशिष्ट अहवाल तयार करून ठराव संमत करून निबंधकाला पाठवावा लागतो। निबंधक त्याला मान्यता देतात आणि नंतर मान्यता दिल्यानंतर
सहकारी संस्था त्या निधीची उभारणी करू शकते असा हा एक महत्त्वाचा अधिकार या ठिकाणी सहकारी संस्थेला आहे. कार्यामध्ये हा मुद्दा रिपीट झालेला आहे. पुढचा महत्त्वाचा अधिकार आहे तो म्हणजेच मालमत्ता खरेदी करणे. सहकारी संस्थेसाठी जी मालमत्ता आवश्यक असते ती मालमत्ता खरेदी करण्याचे अधिकारसुद्धा व्यवस्थापन समितीला आहेत. यामध्ये सहकारी संस्थेसाठी एखादी नवीन जमीन खरेदी करायची असेल, त्याच्यानंतर सहकारी संस्थेसाठी फर्निचर खरेदी करायचं असेल, अशा विविध ठिकाणी जी मालमत्ता उभारणी करता येते त्या मालमत्तेसाठी सहकारी संस्थेला ती मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार हा व्यवस्थापन समितीकडे असतो. तशा पद्धतीचा निर्णय सहकारी संस्था सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करतात आणि त्यानुसार मालमत्ते खरेदी करण्याचा अधिकारसुद्धा सहकारी संस्थेला असतो. याशिवाय सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीला नोंद पुस्तके, हिशेब पुस्तके पाहण्याचा अधिकार असतो. हिशेब पुस्तकं जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार तयार केली आहेत किंवा नाहीत ते बघण्याचा अधिकार असतो. त्रैमासिक हिशेब पुस्तके असतील, वार्षिक हिशेब पुस्तके असतील, ते तयार करून घेणे, तपासणी करून घेणे, त्यास मंजुरी मिळवणे, संस्थेच्या वतीने जे दोषी व्यक्ती असतील त्या दोषी व्यक्तींवरती कारवाई करण्याचा व दोषी व्यक्तीवरती दावा दाखल करण्याचा अधिकार, तसेच उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकारसुद्धा व्यवस्थापन समितीला आहे. त्यामुळे व्यवस्थापन समिती ही अत्यंत महत्त्वाचे काही ज्या अधिकार आहेत ते अधिकार त्या व्यवस्थापन समितीला पार पाडावे लागतात, जेणेकरून सहकारी संस्थेमधील जे महत्त्वाचे निर्णय असतात ते महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापन समिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या अधिकाराचा वापर करून व्यवस्थापन समितीमधील जे सर्व संचालक असतात, सर्व सदस्य असतात, ते व्यवस्थापन सहकारी संस्थेची योग्य विकासाच्या दृष्टीने, वाटचाल करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीचे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे जे अधिकार आहेत ते अधिकार या ठिकाणी आपण थोडक्यात बघितलेले आहेत. पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे ज्यामधला व्यवस्थापन समितीमध्ये एक शेवटचा घटक आहे, व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. ज्या पद्धतीने व्यवस्थापन समितीला कार्ये पार पाडावी लागतात त्या पद्धतीने व्यवस्थापन समितीला आपल्या जबाबदाऱ्या ह्या पार पाडाव्या लागतात. आणि या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच त्याला कार्य करावी लागतात. त्यामुळे कार्य आणि जबाबदाऱ्या हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं समजलं जातं. कारण एखादं कार्य करायचं असेल तर ते जबाबदारीने पार पाडावं लागतं आणि ते जबाबदारीने केलेलं जे कार्य आहे ते कार्य योग्य रीतीने पार पाडलं तर आपली जबाबदारीसुद्धा पूर्ण होते असं हा महत्त्वाचा घटक आहे. थोडक्यात छोटेसे मुद्दे आणि एकेका ओळीमध्ये थोडक्यात जबाबदारी दिलेली आहे. व्यवस्थापन समिती म्हणजे काय, त्याचा अर्थ थोडक्यात आहे काय तो दिलेल्या नोट्समध्ये बघा. व्यवस्थापन समिती म्हणजे सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार पार पाडण्यासाठी सभासदाने निवडून दिलेल्या संचालक मंडळाचा प्रतिनिधी असं समजलं जातात. आणि हे व्यवस्थापन समिती मधील जे सदस्य असतात ते सदस्य दैनंदिन कारभार पार पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारीने सामूहिकरित्या त्या सर्व घेतलेल्या निर्णयाची नुकसानास जबाबदार असतात. त्यामुळे सामूहिकरित्या एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जो घेतलेला निर्णय असेल तो घेतलेला निर्णय हा त्या व्यवस्थापन समितीच्या सर्व व्यवस्थापन समितीमधील सदस्य असतात ते त्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे व्यवस्थापन समितीमधील जे व्यक्ती असतात त्या व्यक्ती योग्य रीतीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून सहकारी संस्थेच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या थोडक्यात बघूयात. व्यवस्थापन समितीला विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. यामध्ये व्यवस्थापन समितीची निवड झाल्यानंतर व्यवस्थापन समितीमधील जे विविध प्रकारचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये विशिष्ट प्रकारचं बॉन्ड पेपर आहे त्या बॉन्ड पेपरवरती विशिष्ट नमुन्यामध्ये हमीपत्र लिहून दिलं पाहिजे की मी विशिष्ट प्रकारच्या कायदे व नियमाचं तंतोतंत पालन करून सहकारी संस्थेच्या विकासासाठी हातभार लावेन. अशा पद्धतीचं बंधपत्र तयार करून द्यावं लागतात. ही एक महत्त्वाची व्यवस्थापन समितीची जबाबदारी असते.
त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजेच व्यवस्थापन समितीमधील सदस्यांनी निस्वार्थपणे कोणत्याही प्रकारचं स्वार्थी भावना न ठेवता प्रामाणिकपणे कार्य करेल अशा पद्धतीचं वर्तन केलं पाहिजे, अशा पद्धतीने त्याने वागलं पाहिजे अशी ही एक त्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबरपूर्वी आयोजित करावी किंवा ती आयोजित केली जाईल ही तारीख निश्चित ठरवली जाईल अशी ही महत्त्वाची व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आतमध्ये ही सभा बोलवली जाते, परंतु ती सभा सप्टेंबरपूर्वी बोलावी अशी कायद्यामध्ये तरतूद आहे आणि ती जबाबदारी व्यवस्थापन समितीने पार पाडावी. तिसरा महत्त्वाचा चौथा घटक आहे तो म्हणजेच व्यवस्थापन समितीने हे जे घेतलेले निर्णय आहेत ते निर्णय विशिष्ट काळजीपूर्वक विचारपूर्वक चर्चा करून घेतले पाहिजेत, कारण संस्थेचं हित त्या घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असतं आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं नुकसान होईल अशा पद्धतीचा निर्णय हा घेऊ नये आणि अशा जबाबदारीने विशिष्ट निर्णय घेतले पाहिजेत अशी ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. पुढचं पाचवं एक आहे ते म्हणजेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर विशिष्ट विहित नमुन्यामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष आहे ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर विशिष्ट नमुन्यामध्ये जे विवरणपत्र आहे आर्थिक विवरणपत्र ते विवरणपत्र निबंधकामध्ये निबंधकाकडे सादर केले पाहिजेत आणि यासाठी लेखापरीक्षकाची जो ऑडिटर आहे त्या ऑडिटरची नियुक्ती केली जावी ही एक व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. आणि लेखापरीक्षकाची नियुक्ती केल्यानंतर लेखापरीक्षक त्या सर्व हिशोब लेखापरीक्षणाची तपासणी करतो, त्याच्यामध्ये काही दोष असतील तो दोष काढतो, दोष काढल्यानंतर त्या दोषांची दुरुस्तीसाठी पुन्हा आपल्याकडे तो पत्र पाठवतो. पत्र पाठवल्यानंतर पुन्हा एकदा संस्थेने त्या दोषांची पूर्तता करून दोष दुरुस्ती अहवाल जो नमुना ओमध्ये सादर केला जातो तो दोष दुरुस्ती अहवालसुद्धा त्याच्याकडे पाठवला पाहिजे आणि हा अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवावा लागतो. पुढचा घटक आहे तो म्हणजेच सहकारी संस्थेची मालमत्ता फर्निचर इमारत वाहन असेल असा या मालमत्तेचा वापर व्यवस्थापन समितीमधील कोणत्याही सदस्याने आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या वैयक्तिक कामकाजासाठी करू नये किंवा वैयक्तिक फायद्यासाठी त्याचा वापर करू नये, कारण सहकारी संस्था ही निस्वार्थपणे स्थापन झालेल्या व दुर्बल घटकातील लोकांच्या विकासासाठी स्थापन झालेली असते, त्यामुळे फक्त एकाचा स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता समाजाचा फायदा कसा होईल हा विचार व्यवस्थापन समितीमधील सर्व जे सदस्य असतील त्यांनी जबाबदारीने त्याचा वापर करावा अशी ही महत्त्वाची जबाबदारी आहे. पुढचं आहे सहकारी संस्थेची जी वार्षिक सर्वसाधारण सभा होते, सातवा मुद्दा आठवा, त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे सभासद असतात त्या सभासदांना सत्य व आर्थिक स्थितीविषयी सत्य व वास्तव माहिती सांगितली पाहिजे. जी सत्य माहिती आहे म्हणजे सहकारी संस्थेला किती नफा झाला, किती तोटा झाला, सहकारी संस्थेच्या अडचणी कोणत्या आहेत, त्यावर कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, लाभांश किती देता येऊ शकतो, ह्यावर्षी सहकारी संस्थेने कुठे कुठे गुंतवणूक केली, किती ठेवी आपल्याकडे जमा झाल्यात, किती कर्ज दिलं, किती कर्जाची वसुली केली, किती थकबाकी आहे, सध्याचा व्याजदर काय आहे, ही सर्व जी माहिती आहे ती सर्व माहिती सभासदांपर्यंत पोहोचवली पाहिजे. पुढचं आहे संचालक मंडळाची जे आठवा नवा मुद्दा नवी जबाबदारी, सहकारी संस्थेची जी व्यवस्थापन समिती आहे ती 5 वर्षाच्या मुदतीसाठी अस्तित्वात असते आणि 5 वर्षाच्या मुदतीनंतर नवीन संचालक मंडळाची नियुक्ती होते, यासाठी निवडणूक घ्यावी लागते आणि निवडणूक घेत असताना 6 महिने अगोदर किमान 6 महिने अगोदर त्या बाबतीत निबंधकाला किंवा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला कळावे लागते की आमची संचालक मंडळाची जी जो कालखंड आहे तो कालखंड येत्या 5-6 महिन्यानंतर संपुष्टात येणार आहे, त्यामुळे नवीन निवडणुकीसाठी विशिष्ट प्रकारची कार्यवाही त्या ठिकाणी करावी लागते. अशा पद्धतीची प्रक्रिया अशा पद्धतीची जबाबदारी व्यवस्थापन समितीला पार पाडावी लागते. पुढचा नेक्स्ट नंबर आहे तो म्हणजेच समितीमधील पदाधिकाऱ्यामध्ये झालेल्या नैमितिक किंवा रिक्त पदाबाबत, रिक्त पद असेल तर म्हणजे बघा व्यवस्थापन समिती आहे त्या व्यवस्थापन समितीमधील 13 किंवा 17 सदस्य
आहेत त्या सत्रामधील एक सदस्यांनी राजीनामा दिला, म्हणजे राहिले आपल्याकडे 16, यामध्ये एक पद रिक्त असेल तर तसं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाला कळवावं लागतं, आणि अशा पद्धतीचं जे एक पद आहे ते एक पद त्या ठिकाणी त्या प्राधिकरणाकडून तात्काळ भरलं जातं, त्यासाठी विशिष्ट प्रकारची प्रक्रिया राबवली जाते, आणि हे कळवण्याची जबाबदारी आहे ती कळवण्याची जबाबदारीसुद्धा व्यवस्थापन समितीची असते. पुढची जबाबदारी आहे ते म्हणजेच सहकारी संस्थेमधील जे संचालक आहेत जे सदस्य आहेत त्या सदस्याने संस्थेला स्पर्धा होईल अशा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू नये. म्हणजे सहकारी संस्थेच्या बाबतीत विविध प्रकारचे जे एखाद्या समजा एखादी प्रक्रिया सहकारी संस्था आहे, एखाद्या विशिष्ट वस्तूवरती प्रक्रिया करते, आणि ती प्रक्रिया सहकारी संस्था काय तर काजू प्रक्रिया सहकारी संस्था आहे, आणि ही प्रक्रिया सहकारी संस्था कार्य करत असेल तर तशाच पद्धतीची त्याच प्रकारची वस्तू प्रक्रिया करणारा एखादा उद्योग त्या सहकारी संस्थेच्या सदस्याने कोणत्याही प्रकारच्या सदस्याने तशा पद्धतीचा व्यवसाय करू नये ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण सहकारी संस्थेच्या व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून अशा पद्धतीचा व्यवसाय कोणत्याही सदस्याने किंवा व्यवस्थापन समितीच्या व्यक्तीने करू नये. आणि दुसरं महत्त्वाचं आहे काय, सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीमध्ये मालमत्ता खरेदी करणे. सहकारी संस्थेमधील जे विशिष्ट प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या विशिष्ट प्रकारच्या वस्तू आहेत त्या खरेदी करत असताना काय करावं लागतं आहे तर त्या वस्तूच्या किमती आहेत त्या वस्तूच्या किमती जास्त प्रकारे न खरेदी करता कमीत कमी किमतीमध्ये खरेदी कराव्यात अशा पद्धतीची एक जबाबदारी व्यवस्थापन समितीची असते. ठीक आहे, आजच्या या टॉपिकमध्ये इथेच थांबूया. तत्पूर्वी धन्यवाद.